विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या भूगोलाचा नागरीकरण या पाठाचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, 100 वर्षापूर्वी आपल्या शहरांची लोकसंख्या कमी होती, आकारमान कमी होते. आता हळूहळू लोकसंख्या वाढू लागली व शहरांचे क्षेत्र देखील वाढू लागले आहेत. रोजगारानिमित्त, कामानिमित्त परगावहून, ग्रामीण भागातून अनेक लोक शहरांकडे येऊ लागले, इथे येऊन राहू लागले. मग शहरांमध्ये वाहतुकीच्या सुविधा निर्माण झाल्या. उपहारगृह, खानावळ, वैद्यकीय सेवा, शाळा अशा अनेक सुविधा निर्माण झाल्या आणि त्यामुळे गावाच्या मूळ स्वरूपात बदल झाला आणि त्याचं रूपांतर हळूहळू शहराकडे झालं आणि मग नागरीकरण वाढायला लागलं. आपल्या देशाचा जर विचार केला तर आपला देश हा कृषीप्रधान संस्कृतीचा देश आहे. ग्रामीण भाग जास्त असलेला आपल्या देशामध्ये दिसून येतो. शेती हा व्यवसाय, प्रमुख व्यवसाय आपल्या देशाचा दिसतोय. पूर्वीपासून आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये हा व्यवसाय केला जातो, परंतु आता अनेक लहान मोठे व्यवसाय, उद्योगधंदे ग्रामीण भागात देखील सुरू झालेले आहेत. उदाहरणार्थ कारखाने आलेत, काही गिरण्या आल्यात, काही ऊर्जा प्रकल्प आलेत, काही बहुउद्देशीय प्रकल्प देखील ग्रामीण भागामध्ये आलेले आहेत आणि त्यामुळे कामासाठी, रोजगारासाठी स्थानिक भागातील, आजूबाजूच्या परिसरातील, पंचक्रोशीतील अनेक लोक त्या उदरनिर्वाहासाठी त्या परिसरामध्ये येऊन कामधंद्यासाठी येऊन राहू लागले आणि त्या ठिकाणी वस्ती करून राहू लागले. त्यामुळे गावाच्या लोकसंख्येत वाढ झाली आणि त्या लोकांना मग विविध सुविधा पुरवणारे व्यवसाय देखील वाढले. म्हणजे आरोग्याच्या असलेल्या सुविधांसाठी दवाखान्यांची संख्या वाढली, खानपान, रुग्णालय, हॉटेल्स, मनोरंजनाची असलेली अनेक क्षेत्रे या परिसरामध्ये वाढीस लागली. मग हळूहळू गावाचा विस्तार वाढत जातो आणि मग त्याचं रूपांतर नगरामध्ये व्हायला लागलं आणि मग हे बदललेलं जे स्वरूप आहे यालाच आपण नागरीकरण असं आपण म्हणत असतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पूर्वीच्या असलेल्या ज्या ग्रामपंचायती त्याचं रूपांतर आता नगर परिषद किंवा नगरपालिका याच्यात झालेलं दिसून येतं. मग नगरपालिका आल्यानंतर या नगरपालिकांना, या स्थानिक लोकांना अनेक सुविधा द्याव्या लागतात. सार्वजनिक सेवा पुरवावी लागते, पाणी पुरवठ्याची असलेल्या सुविधा द्यावी लागते, आरोग्य, दवाखाने काढावे लागतात, रस्त्याची सुविधा द्यावी लागते, सांडपाण्याची व्यवस्था आणि मग या सगळ्या सुविधा दिल्या कारणाने त्या ग्रामीण भागाचं असलेलं रूपांतर शहरामध्ये होत असतं आणि मग नगरामध्ये त्या गावाचं रूपांतर झालेलं आपल्याला दिसून येतं.